भावना जैबील मी रिपब्लिकन सेना अध्यक्ष पिंपरी चिंचवड अध्यक्ष मुकुंद दिवे सर्व आंबेडकर जनतेला आवाहन करत आहो की येत्या सोमवारी दिनांक 10/10/2022 रोजी आम्ही जोडो मारो आंदोलन घेत आहे। आमच्या पक्षाचे अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल चुकीचे उद्गार काढलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की बाबासाहेबांनी जो धर्म स्वीकारला हे मजबुरीने स्वीकारलेलं आहे, परंतु राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी जे वक्तव्य केले आहे ते संपूर्णतः चुकीचं आहे। कारण असं जर असतं तर बाबासाहेबांनी 21 वर्षे लावली नसती। बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी धम्म मी ह्या धर्मामध्ये राहणार नाही धर्मांतर करण्याची घोषणा केली होती, तर 21 वर्षे त्यांनी लावलंच नव्हतं। त्यांनी ठाम निर्णय घेतला होता की मी हा हिंदू धर्मात जन्मलो तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही, आणि अशा वक्तव्याला रामदासजी आठवले हे चुकीचे पद्धतीने लोकांना सांगत आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांचं विधान खोडून काढत आहे आणि RSS आणि भाजपच्या तुकड्यावर जगणाऱ्या लोकांनी असं विधान करणं चुकीचं आहे आणि त्यांचं समाधान किंवा RSS BJPचं समाधान करून हे भाकरीत मागणारे लोक यापुढं जर असंच जर करत असतील तर आम्ही इथून पुढं त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, एवढं बोलतो। आणि या ठिकाणी मी आपणाला आवाहन करतो की या आंदोलन पिंपरी चिंचवड इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दिनांक 10/10/2022 रोजी सोमवारी होणार आहे, तरी आपण आंबेडकर चळवळीतील लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणे उपस्थित राहावं आणि ह्या निषेध आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं मी जाहीर आवाहन करतो। 11 ते 12 या वेळेमध्ये आमचं आंदोलन होणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं असं मी आम्हाला तुम्हाला सर्वांना हात जोडून